नमस्कार, या आठवड्यामध्ये मी 5 रेसिपी शेअर करणार आहे खास दिवाळीसाठी। तर आज त्यातली मी पहिली रेसिपी शेअर करते लाडूची। या आधीसुद्धा मी बऱ्याच लाडूंच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यांची लिंक मी खाली देईनच। तर बघूया हे पौष्टिक आणि झटपट बनणारे लाडू कसे बनवायचे ते। सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये आपल्याला 2 कप कापून घेतलेला गूळ घालायचा आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। आणि आता हे दोन्ही पण आपल्याला सतत हलवायचं आहे जोपर्यंत हा गूळ पूर्णपणे विरघळत नाही। आणि त्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि हा उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला 1/2 चमचा इलायचीची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आपल्याला बिना तारेचा दाटसर असा पाक बनवायचा आहे। हा पाक बनून तयार झाला आहे, गॅस बंद करूया आणि ह्याला थोडंसं थंड करायला ठेवून देऊया। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 कप हिरवे मूग घालून घ्यायचे आणि त्याला अगदी हलकं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा पण दूर होईल आणि ते छान बारीक होण्यासाठी मदत होईल। हे छान गरम झालेत मूग, आता हे गार करून घेऊया। आणि आता मिक्सरमध्ये आपण ह्याचं जाडसर असं पीठ बनवून घेऊया, अगदी जाड नाही आणि अगदी बारीकही नाही, असं हे पीठ करायचंय। या ठिकाणी मी काजूचे बारीक काप करून घेतले, ते सुद्धा आपल्याला कढईमध्ये 2 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचे, छान असा वास येईल त्याला। आणि आता यामध्ये आपल्याला घालायचंय बनवून ठेवलेलं मुगाचं पीठ आणि त्यामध्ये आपण 1 कप तूप हळूहळू करून घालणार आहोत, एकदम घालायचं नाही आहे। आणि हे मिश्रण आता आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे, ह्याचा खमंग वास येईपर्यंत। रंग बदलता कामा नये, अगदी मंद आचेवरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। ह्याचा छान असा खरपूस वास यायला लागलाय मस्त। आता ह्याला थोडंसं गार करून घेऊया, अगदी गार नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचंय। आणि यामध्ये आता आपल्याला बनवून ठेवलेला हा गुळाचा पाक हळूहळू करत घालायचा आहे, सगळा एकदम घालायचा नाही आहे, याला हवा तितकाच यामध्ये घालायचा आहे। हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय। हे 10 मिनिटं मिश्रण बाजूला ठेवायचंय आणि 10 मिनिटांनंतर आपल्याला ह्याचे छान असे लाडू वळून घ्यायचे। तर हे मस्त असे प्रोटीन युक्त हिरव्या रंगाचे मुगाचे लाडू बनून तयार झाले। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा ही खूप आवडेल। आणि अशाच छान छान रेसिपींसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।